त्रिपुरांतकारी तकारी भानु शशि भूमि सुत बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत। आजचे पंचांग आहे 17 नोव्हेंबर 2022 गुरुवार, कार्तिक मास, कृष्ण पक्ष अष्टमी। ही अष्टमी 7:57 पर्यंत आहे मित्रांनो, त्यानंतर मघा नक्षत्र, ऐंद्र योग आणि कौलव करण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, कौटुंबिक सुख आपल्याला आज छान मिळेल, मनाप्रमाणे मिळेल। जोडीदाराचे आपल्याला पूर्ण सहकार्य मिळेल। आपण जे काम करत आहात त्या कामामध्ये जर अडचण आली किंवा आपल्याला मदत हवी असेल तर आपल्या जोडीदाराकडनं आपल्याला पूर्ण मदत मिळेल, त्यामुळे आपण आनंदी असाल। वृषभ राशी, आज तुमच्या कामाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल। आपण प्रामाणिकपणे जे काम करत आहात, मन लावून जे काम करत आहात, दुसऱ्याला मदत करणे या हेतूने जे काम करत आहात, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल, आत्मिक समाधान मिळेल आणि वरिष्ठांची शाबासकी मिळेल। मिथुन राशी, आज उत्साहपूर्वक आज आपण कामे पूर्ण कराल, आज लवकर उठाल, त्यामुळे आपली कामे मनाप्रमाणे। आणि मित्रांनो, काय असं या सगळ्याच राशींसाठी, आपण जर लवकर उठलो की नाही आणि लवकर कामाला सुरुवात जर केली ना तर कामे व्यवस्थित पूर्ण होतात, आळसपणा वाढत, त्याकडे लक्ष द्या। तर मिथुन राशी, उत्साहपूर्वक काम करा, लवकर उठा, लवकर उठून कामाला लागाल तर आपली सर्व कामे वेळेत पूर्ण। कर्क राशी, आज आपल्याला जे जे काही आव्हानं येतील, एखादं मोठं आव्हान येईल जे आपल्याला पेलवणार नाही असं वाटेल, पण शक्यतो ते आव्हान आपण स्वीकारा, ते आव्हान स्वीकारा, त्यात आपल्याला यश नक्कीच मिळेल। ते यश आता मिळेल तरी त्याचा पुढे जाऊन आपल्याला मोठा फायदा सुद्धा होणार आहे, तर ते आव्हान स्वीकारा, योग्य रीतीने आपण पूर्ण करा। सिंह राशी, संततीच्या म्हणजे आपल्या पाल्याच्या आयुष्यात, संततीच्या शिक्षणासंबंधित आलेल्या ज्या काही अडचणी असतील, कदाचित त्याला मार्क कमी मिळत असतील किंवा काही इतर गोष्टी किंवा त्याच्या विषयाबद्दल, तर त्या अडचणी आपल्याला मोठ्या वाटवतात, त्या मोठ्या अडचणी शिक्षणासंबंधितल्या त्या आज त्या पूर्ण होतील, म्हणजे अडचणी दूर होतील, त्या संबंधात आपण त्या अडचणीवर व्यवस्थित मात कराल, यशस्वीरित्या आपण त्या मात केल्यामुळे आपल्याला यश नक्कीच। कन्या राशी, आज शक्यतो खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, खाण्यापिण्यावर म्हणजे याचं लक्ष घ्या, आणि त्याचबरोबर वाहन जर चालवत असाल तर ते सांभाळून जपून चालवा। तुळ राशी, जमिनी संबंध असलेले जुने व्यवहार, म्हणजे ज्या जमिनींबद्दल, जुन्या जमिनी, हा आता नवीन जमिनी नव्हे, किंवा जुने व्यवहार होते जे जमिनीचे, ते आज पूर्ण होतील, पूर्ण होऊन त्या व्यवहारही पूर्ण होतील आणि आपल्याला त्याच्यात धन लाभ होईल। वृश्चिक राशी, आज व्यवसायातील भागीदार म्हणजे आपले पार्टनर म्हणा, जोडीदार म्हणा, हे व्यवसायातील थोडे त्रासदायक ठरतील, त्यांच्या गोष्टीतून एखादी मोठी अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते, तर याकडे लक्ष द्या, वेळी सावध व्हा। धनुराशी, लहान सहलीचे आयोजन कराल कुटुंबासाठी आणि धार्मिक स्थळी जाल, त्यामुळे वातावरणही धार्मिक असेल। मकर राशी, कुटुंबातील वादविवादाचे प्रसंग आपल्याला टाळणे आज हितकारी ठरेल, कदाचित कुटुंबामध्ये एखाद्या विषयावरनं, एखाद्या गोष्टीतून वादविवाद होण्याची शक्यता आहे, पण आपण शक्यतो वादविवादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा। कुंभराशी, नवीन कामाचे नियोजन कराल, नवीन योजना असतील त्याचे नियोजन कराल आणि दिवस आनंदात जाईल, शुभ वार्ता कानी पडेल। मीन राशी, जुन्या पैशांचे व्यवहार आज पूर्ण होतील, आपण जर कोणाचे उधार देणार असाल किंवा आपल्याला कोणी देणं होतं तर ते आज व्यवहार पूर्ण होतील, त्यामुळे मनाप्रमाणे आपण खर्च करू शकतो। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी जाओ। चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।